शब्द सृष्टीचे ईश्वर हातावंदू कवेश्वर शब्द सृष्टीचे ईश्वर नातरी हे परमेश्वर वेदावतारी हातावंदू कवेश्वर आतावंदू कवेश्वर नस्ता कविचा व्यापार तरी कैचा असता जगोधार म्हणोनी कवी हे आधार सकळ सृष्टीसी आतावंदू कवेश्वर शब्द सृष्टीचे ईश्वर आतावंदू कवेश्वर अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेल्या पळसखेड या अगदी लहानशा खेड्यानं इथल्या मातीनं मराठीतला एक मोठा कवी जन्माला घातला. पळसखेडच्या मातीवर रानावर या कवीचं विलक्षण प्रेम आहे. ह्या शेताने लळा लाविला असा असा की ह्या शेताने लळा लाविला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो. ह्या शेताने लळा लाविला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो. आता तर हा जीवच अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. आणि हे सुखदुःखाचं त्याचं माझं नातं गणगोतानं पाळलं नाही, भाऊबंधाने पाळलं नाही, कोणीही पाळलं नाही, पण या शेताने पाळलं आणि माझ्या सगळ्या सुखाच्यासाठी सगळं संचित आणि दुःखाच्या वेळेला आधार या शेताने मला दिला. आणि म्हणून प्रत्येक वेळाला मी म्हणत असतो की ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे. पाहता ऋतुगंध कांती सांडलेली पाखरांशी खेळ मी मांडून जावे. गुंतलेले प्राण ह्या रानात माझे फाटकी ही झोपडी काळीज माझे. मी असा आनंदुनी बेहोश होता शब्दगंधे तू मला बाहूत घाले. जन्मापासूनचे दुःख जन्मभर असे जन्मापासूनचे दुःख जन्मभर असे जन्मभर राहो मला त्याचीन फार असे जन्मभर राहो मला त्याचीन फार असे साऱ्यांसाठी झाले उभ्या देहाचे शरण साऱ्यांसाठी झाले उभ्या देहाचे शरण सगळे
जडणघडणीतला पहिला संस्कार या खेड्याने केल्याचं कवी सांगतो. खेड्यामधला पहिला संस्कार जो वयाच्या 4थ्या 5व्या 6व्या 7व्या 10व्या वर्षापर्यंतचा होता तो मी सगळ्यात जास्त महत्त्वाचा मानतो. माझे वडील विठ्ठल भक्त होते. भजन कीर्तन भारूड गाणं संगीत सगळं या गावामध्ये चाललेलं असायचं. माझे आई वडील धाकटे भाऊ आणि हे सगळे गोष्टी आम्ही त्यांच्या सांगितल्याप्रमाणे जे जे काही भजन कीर्तन चालेल आणि सण उत्सव चालेल त्याच्यात होतो. गाव 18 पगड जातीचे जे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, लग्न असतील, विवाह असतील, भाषा असतील, गीतं असतील, या सगळ्यांचे संस्कार माझ्यावर झाले. आणि लहानपणापासून झोपाळा असो, झिम्मा असो, गाणी असो, वेगवेगळ्या राजपूत जमातीची असो, परदेशी जमातीची असो, मराठा जमातीची असो, ब्राह्मण जमातीची असो, भिल्ल जमातीची असो, या सगळ्या गाण्यांमध्ये खेडं एकसंध होतं. सांस्कृतिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्टीने सुद्धा गाव एकत्र होतं. आणि ह्या एकत्राचे जे लहानपणचे परिणाम होते, ह्या सगळ्या सण उत्सवामध्ये जाती धर्म विसरून लोक एकत्र येत होते, गुण्यागोविंदांना नाचत होते आणि आमचं घरसुद्धा गोकुळासारखं नांदत होतं. कोणी आला तर आमच्या घरी यायचं, भजन कीर्तन करायचं आणि वेगवेगळ्या पद्धतीचं व्हायचं. हा पहिला संस्कार मला कवितेला लय विभोरता, लोकगीत, लोकसंगीत आणि लोकसाहित्य याचा संस्कार रुजून गेला. दुसरा महत्त्वाचा भाग मी असा मानतो की मी ज्या शेंदुरणीला किंवा अन्य ठिकाणी होतो तिथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे 5वी 6वी 7वी 10वी जे शिक्षक मिळाले ते अतिशय चांगले. आणि हे मी अतिशय अभिमानाने सांगितलं पाहिजे की त्या शिक्षकांनी 2-2 2500 पुस्तकं माझ्याकडून वाचून घेतली, नाटकात कामं करायला सांगितली, वेगवेगळ्या ठिकाणी भाषणं करायला सांगितली आणि चांगली माणसं गावात आली की त्यांच्या भाषणांना घेऊन जायचे. त्यामुळे शिक्षकांचा संस्कार हा सगळ्यात महत्त्वाचा संस्कार माझ्यापर्यंत आला आणि त्यांनी मला खूप वाचायला सांगितलं, लिहायला सांगितलं, अभ्यास करायला सांगितलं. आणि मलासुद्धा असं वाटत होतं की मी एवढ्या मोठ्या अडाणी आईवडिलांच्या ठिकाणी ते कष्ट करतायत, दुसरीकडे शिकतोय, त्यामुळे अभ्यास केलाच पाहिजे, जास्त वाचलंच पाहिजे आणि मुंबई पुण्याच्या लोकांच्या आपण फार मागे असू म्हणून माझ्यामध्ये एक स्पिरिट निर्माण झालं होतं. आणि त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त रात्रंदिवस वाचन लेखन करत होतो. त्याच्यात कवितेची आवड मला जास्त होती आणि शेकडो कविता, हजारो कविता मी तुकाराम, ज्ञानेश्वर, केशवसुत, बहिणाबाई, बालकवी, मर्ढेकर, करंदीकर यांच्या सगळ्यांच्या कविता माझ्या पाठ होत्या. पुन्हा पुन्हा मी त्या कविता म्हणत होतो आणि ही कविता म्हणत म्हणत गुणगुणत असताना कविता माझ्या मनात रुजली. अगदी तारुण्यातच कवीला कविता भेटली. वयाच्या 16व्या वर्षी कवितेची पहिली ओळ लिहिली गेली. पहिली ओळ जी आहे या कवितेची की वाट झुंजू मुंजू होते पीक मावेना शेतात, लक्ष पाखरांचे थवे खेळ मांडती पानात, अशी 16व्या वर्षी कुठेतरी जी आली कविता आणि ही कवितेची ओळ आली. मी मर्ढेकर, बहिणाबाई चौधरी, कुसुमाग्रज, मर्ढेकर, इंदिरा संत यांच्या अनेकांच्या कविता अनेक वेळा वाचून पाठ केल्या आणि म्हणून त्यांची ओळ जिथे आडली की भुईमुग दाणा उपटता असताना हाले, होतील का गोड मनातील अलवाले, आणि बोंड कपाशीनं उले. बोंड कपाशीनं उले म्हटल्यानंतर पुढची ओळ मर्ढेकरांची आठवत नाही. मग आपली ओळ तयार करून मी घालायचो आणि ती कवितेची लय आणि कवितेची मात्रा पूर्ण करायचो आणि असं करत करत कवी झालो. त्याच्यासाठी अनेकांच्या कविता पाठ होत्या हा एकच भाग होता. आणि नंतर कविता लिहावी का वाटली आणि लिहावीशीच का वाटली याचं खऱ्या अर्थाने जे उत्तर पाहिजे ते उत्तर मला आणि कुणाला देता येत नाही. झाडांचं जगणं, सृष्टीचं उमळणं, सूर्योदय होणं ह्या गोष्टी जशा असतात ना तशासारखी गोष्ट असते. परंतु एक गोष्ट आहे की हे जरी लिहून झालं तरी नंतर सावकाशीनं हळूहळू 2-5 वर्षाच्या नंतर जेव्हा मी कविता लिहायला लागलो तिच्यावरचं संस्करण, तिच्यावरचं घाट, तिचा शब्द, तिच्या प्रत्येक शब्दासाठी अडून बसणं ही सुद्धा गोष्ट करावीच लागते. जरी प्रतिभा वगैरे तुम्ही म्हटली आणि कुठेतरी ते अनाहूतपणे येतं हे जरी मानलं तरी नंतर संस्करणाचा भाग, त्याच्यावरच्या संस्कारांचा भाग आणि चांगल्या पद्धतीने ते घट्टपणाने येण्याचा भाग हा आपल्याला करावाच लागतो. नंतर होत गेला पण इथे कविता लिहून मी एकदाचा कवी झालो आणि कुठेतरी ती कविता छापून यायला लागली या गोष्टीचा मला आनंद माझ्या पेरणीतल्या शेतीतल्या आणि तिथल्या नव्या सृष्टीच्या उमलण्याचा भाग जो आहे तो मी कविते इतकाच नवनिर्मितीचा मानतो आणि कवितेला सुद्धा त्या शेतीच्या उमलणे इतकंच नवनिर्मित स्थान देतो असं देवत्वाच्या प्रति मला या दोन्ही गोष्टींचं आकर्षण आहे आणि म्हणून मला तेवढंच प्रेम आणि जिव्हाळा सुद्धा त्या गोष्टीविषयी आहे. पक्ष्यांचे लक्ष थवे गगनाला पंख नवे वाऱ्यावर गंधभार भरलेले ओचे. पक्ष्यांचे लक्ष थवे गगनाला पंख नवे वाऱ्यावर गंधभार भरलेले ओचे. झाडातून लदबदले बहर कांचनाचे घन वाजत गाजत ये थेंब अमृताचे. अशा पद्धतीचा जो थेट पावसाळी मूड आहे तो सुरुवातीच्या कवितांमध्ये कुठेतरी आलेला आहे आणि म्हणून जगत असताना रानात शेतात हेच आपलं सारं सर्वस्व आहे असं समजून आणि दुःखातही आनंद आहे असं समजून कविता लिहिली गेली. छोट्या छोट्या कवितांमध्ये अशा कविता होत्या की चिंब झाली पावसाने दूर राने,
चिंब झाली पावसाने दूर राने गर्दशी ओली निळाई डोंगराने, चिंब झाली पावसाने दूर राने गर्दशी ओली निळाई डोंगराने, मुक्त बेहोशीत आम्ही गीत गातो वादळाचा देह आता झिंगल्याने। गारठ्याची रात्र थंडाई हवेला चांदण्याची झीळ ओल्या जोंधळ्याला, गारठ्याची रात्र थंडाई हवेला चांदण्याची झीळ ओल्या जोंधळ्याला, दूर लखलखत्या दिव्यांनी गाव जागे, दूर लखलखत्या दिव्यांनी गाव जागे, मी इथे कवळून माझ्या गोधडीला। आणि हे या शेताशी आणि इथल्या सगळ्या सुखदुःखाशी कळून राहत असताना निसर्ग जो आहे, तर आज सगळं प्रदूषण झालेलं आहे, फक्त एकाच ठिकाणी सूर्योदयापासून तर निसर्गातल्या प्रत्येक हालचालीपर्यंत फक्त जे काही आहे ते शुद्ध आहे, निसर्गातल्या उमलत्या सगळ्या गोष्टी शुद्ध आहेत। आणि म्हणून हे सगळं लिहित असताना पाणी, झाड, झरा, पक्षी, इथले प्रतिबिंब हे सगळं कवितेत आलं। विस्तीर्ण नदीचा काठ पसरली दाट फुलांची नक्षी, गर्दीत हरवली वाट कुणी सैराट बावरा पक्षी, पाण्यात एक साऊली, पाण्यात एक साऊली हले बाहुली थरकते ऊन, ही मालन म्हणते गान चंद्रमाळून बहकते रान, झाडीत हूल बिथरते, झाडीत हूल बिथरते गंध विखुरते फुलांची नक्षी, गर्दीत हरवली वाट कुणी सन्नाट बावरा पक्षी। असं जवळपास कुठेही स्पष्टपणाने चित्रण न करताना म्हटलं तर ही निसर्गाची कविता, म्हटली तर प्रेम कविता, अशी जी काही कविता आहे ती माझ्या पद्धतीनं त्या त्या वेळेला आली आणि लोकांनी तिचं स्वागत केलं। आणि असं लिहित असतानाच हिरवी पानं, झाडं आणि त्यांची बोली, निसर्गाची एकमेकासाठी बोलणं आणि त्यांना समजून घेणं, असं जे आहे ते कवितेत येत गेलं। मी तर म्हणतो मी निव्वळ निसर्गाचं शुद्ध चित्रण केलेलं आहे आणि नंतर त्या कवितेला वेगवेगळ्या पद्धतीनं मानलेलं आहे, तर त्याच्याबद्दल एकदा कविता लिहून झाल्यानंतर आपलं काही म्हणणं नाही। परंतु हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, भर ज्वानीत लिज्वार अंग मोडीत बोलते, शेत गव्हाचे पिवळे, शेत गव्हाचे पिवळे जरा न शेत झुलते, आणि साळीचे उगाच अंग शहारून येते, पोटऱ्यातल्या गव्हाचे हसू उंब्यात दाटते, केळ कांती व किताची छाया पाण्यात शोधते, हिरव्या पानात पानात, हिरव्या पानात पानात अशी सावळ चालते, कशी बोलता बोलता अवेळीच सांज होते। अशा पद्धतीनं तिथला निसर्ग या कवितेमध्ये प्रतिबिंबित होत गेला आणि तो सगळा कवितेच्या रूपानं मी यानं त्या परी मांडत गेलो। साहित्य क्षेत्रातल्या बहुमूल कामगिरीबद्दल 1991 साली भारत सरकारनं महानोरांना पद्मश्री पदवी बहाल केली। त्यांच्या गांधारी, रानातल्या कविता, वही, प्रार्थना, दयाघना इत्यादींना महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले। त्यांनी लिहिलेलं अजिंठा हे खंडकाव्य इंग्रजी आणि हिंदीत भाषांतरित झालं। तसंच नॅशनल बुक ट्रस्टतर्फे अनेक कवितांची इतर अनेक भाषेत भाषांतरे झाली। त्यांच्या अनेक चित्रपट गीतांनाही लोकप्रियता मिळाली, पण त्यांच्या लेखनाची खरी नस लोकसंगीताची आहे। चित्रपटासारख्या ठिकाणी अतिशय सोप्या शब्दांमध्ये नवा फॉर्म आणि लावणीचा बाज वगैरे जर मांडता आला तर मांडावा म्हणून अगोदर माझ्या कवितेत हे होतच, ते बीज राखून पहिल्यांदा लता मंगेशकरनी जैत्रेजीतसाठी आणि नंतर पु ल देशपांडेंनी मुक्तासाठी आणि उरलेल्या याच्यासाठी हे सगळं येत गेलं, हे मी अगोदर बोललेलोच आहे आणि सांगतोच आहे। आणि आज सुद्धा ही जी सगळी कविता आली, ही कविता येत असताना हा जो सगळा मूड आहे हा सगळा, की पूरबी सूर्य उदय लाजी, पूरबी सूर्य उदय लाजी, सूर्य उदयला, सूर्य उदयला, सूर्य उदय लाजी, पूरबी सूर्य उदय लाजी। असं कुमार गंधर्वांच्या नंतर महारोजीचा कुठेतरी भाग यावा आणि तसं काही करावं म्हणून हे जसं केलं, तसं एक असं गाणं आहे हिंदीमधलं आणि तेच जेव्हा मराठीत आलं तेव्हा वेगळ्या पद्धतीनं गाणं कसं होतं, तर तो एक भाग मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। साजण रुस लाग धरिला बोला, साजण रुस लाग धरिला बोला,
धरिला बोला बाई धरिला बोला साजण रुस लाग धरिला बोला कुठे बोल गेला नाही कुठे झोल गेला नाही कुठे बोल गेला नाही कुठे झोल गेला नाही तुझ्या सावलीशी माझा पाय गुंतलेला साजण रुस लाग धरिला बोला सैया बिरते गए मैं ना लड़ी थी रामा मैं ना लड़ी थी अंबुआ की डाली मैं तो छुपके खड़ी थी अशा पद्धतीचं आदान प्रदान जे आहे ते सगळं आलं आणि म्हणून इथल्या लोकगीतामध्ये किंवा प्रभाकर सगन भाऊ आणि शाहीर सगळी मंडळी जी आहे यांनी जो फॉर्म दिला तो जगदीश केबुडकर आणि गदी माडगुळकर आणि कित्येक लोकांनी पुढे नेला नाही असं नाही परंतु त्याच्यातला बास जो आहे जो फॉर्म ज्याला म्हणतात तो वेगळा आणण्याचा प्रयत्न मी पहिल्यांदा जैत्रीजीतमध्ये सिनेमात केला आणि तिथे मग झाल्याच्या नंतर ते तो फॉर्म लोकांना लोकप्रिय झाला वहीचा आणि नंतर मग तो जसा वहीमध्ये आणि जैत्रीजीतमध्ये लोकप्रिय झाला तो तसाच तसा मग आज पुन्हा लता दिदींनी तो आजोळशी गाणीमध्ये वापरला वेगवेगळ्या ठिकाणी वापरला आणि आज वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार करतो हे खेड्यामधल्या माझ्या माणसांनी वहीचा फॉर्म बसवलेला होता त्याच्यातून मी घेतलं आणि त्या लोकगीतातून स्वतःची बांधणी थोडीशी वेगळी केली आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की जयत किंवा आजोळशी गाण्यांमध्ये जो वही आहे हा वहीचा बाज दोन सखीच्या ओळी दोन ओळी दोन ओळीनंतर येतात ही बांधणी नवी आहे लावणीचाच फॉर्म पण बांधणी नवी दिली आणि म्हणून गोऱ्या देहावरती कांती नागिणीची कात वेडे झालो आम्ही द्यावी एकादीस रात तुझ्या रूपास बाशिंग डोळ्यात तुझ्या वाचून सुन्नाट दिन रात तुझ्या रूपास बाशिंग डोळ्यात तुझ्या वाचून सुन्नाट दिन रात असा बोल बोल ती जग पंखात घेती असा बोल बोल ती जग पंखात घेती असं एखाद पाखरू वेलाळ ज्याला सामोर येत या भाळ याला काय लेवलेन मोती पवळ्याच रान याला काय लेवलेन मोती पवळ्याच रान राती सांदण्या रानात शिंगार सारी दौलत जरीच्या पदरात असा जो बाज होता हा सगळा बांधण्याचा प्रयत्न केला आणि लोकगीतांच्या वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या गोष्टी आल्या त्या नंतर मांडल्या आणि सहजपणाने मांडल्या जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी हे मूळ गाणं स्त्रियांनी म्हणताना ते मूळ मातीचं गाणं असं आहे की अशी माती चांगली तर तिचा ओटा बनावजी अशी माती चांगली तर तिचा ओटा बनावजी असा ओटा चांगला तर त्यावर जात रहूजी असा ओटा चांगला तर त्यावर जात रहूजी असं जात चांगलं तर त्यावर सोजी दळूजी असं जात चांगलं तर त्यावर सोजी जळूजी अशी सोजी चांगली तर तिचे लाडू बनावजी असं ते साधं गाणं आहे की जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी वादळ येड पाय कुणाचं झिम्मा फुगडी झालजी हे असं जे आहे ते मूळ दोन्ही पद्धतीने म्हणताना मी ऐकलेल की जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी वाजजी ढोल वगैरे वगैरे मग त्या आशाताईने तिच्या पद्धतीने ते करून गायलंय ह्या कवीनं साहित्य कला संस्कृती यांच्या जडणघडणीत फार महत्वाचं काम केलं महानोर कलावंतांचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल नियुक्त आमदार होते महाराष्ट्राच्या विधान परिषदेत त्यांची दोन वेळा नियुक्ती झाली मी मुख्यतः एक गोष्ट केली की साहित्य कला संस्कृतीच्यासाठी स्वस्त पुस्तक योजना असो नियतकालिकांना मिळणारं अनुदान असो मराठी चित्रपटांना 2.5 लाख नाही तर 16 लाखपर्यंत पैसे मिळवून देण्याचं अनेक वेळा चर्चा करून मी मिळवून दिलेलं आहे मराठी गीत संगीत आणि या सगळ्या गोष्टी कला अकादमीच्या निमित्ताने कुठेतरी एकत्रित यावा
लोकसाहित्य लोककला यांच्यासाठी सुद्धा जतन करण्याचं काम व्हावं आणि साहित्य संस्कृती मंडळ विश्वकोश वाङ्मयकोश याचं जतन व्हावं आणि स्वस्त पुस्तक योजना उत्तम साहित्यकृती या मराठीमध्ये कमी किमतीमध्ये सामान्य माणसांपर्यंत द्यावा असं मुख्यतः काम मी केलेलं आहे. आपल्या कवितेनं मराठीचं काव्यदालन समृद्ध करणारे महानोर हे खरे हाडाचे शेतकरी आहेत. मी खरा शेतकऱ्यांचा माणूस होतो, शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व. म्हणून काय झालं की ज्या शेतीमध्ये कोरडवाहू शेती 88% या महाराष्ट्राला अजून इतक्या वर्षामध्ये पिण्याचं पाणी मिळत नाही, साधं शेतीला पाणी मिळत नाही, 30% ओलीतसुद्धा पुढील 50 वर्षात होणार नाही अशी परिस्थिती आहे असं नियोजन मंडळाचे पाणी नियोजनाचे लोक सांगत असताना सुद्धा अत्यंत खेड्यात पाणलोट क्षेत्र करून जे पाणी जिथे असेल तिथे अडवायचं, तिथल्या तिथे ते साठवायचं, तिथे विहिरी करायच्या आणि दगड फॉरेस्ट वनस्पती त्याच्यानंतर मातीचे बांध आणि कंट्रोल बंडिंग याच्यातून आणि ब्रिज कम बंधारा याच्यातून पाणी अडवून 65% जर पाणी अडवलं तर 50-55% इरिगेशन 8-10 महिने आपण करू शकतो. यासाठी मी 1983 ला ठराव केला आणि त्या त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. नंतरच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या पाठी उभे राहिले. महानोरांनी जसं शेतीसाठी खूप केलं तसंच कवितेसंबंधीही खूप केलं. त्या दृष्टीनं पळसखेड हे कवितेचं गाव आहे. तिथे विधान परिषदेत असताना जो निधी मिळतो तो निधी हा रचनात्मक विकास कामांमध्ये जसं घातला तसं गावा माझ्या गावामध्ये मी तुकाराम हा फार मोठा कवी मानतो. संत तर आहेच पण फार मोठा कवी आहे. तर तुकारामाच्या नावाने 1-10 लाखाचं सभागृह दिलं, कुसुमाग्रजांच्या नावाने 1 सभागृह सोयगावला होतं, शेंदुरीला दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी नावाच्या कवींचं होत आहे, महात्मा फुलेंच्या नावांचं होतं आहे, बालकवींच्या नावाचं माझ्या गावामध्ये होतं आहे, चोखामेळाच्या नावाचं होतं आहे आणि अशा कितीतरी कवींचे सभागृह आणि तिथे त्यांच्या कवितेच्या काही ओळी लिहून मला असं वाटतं की मी त्यांच्या ऋणातून पूर्ण मुक्त नाही पण थोडा मुक्त होऊ इच्छितो. झडली श्रवण गाणी जांभळ बनात